नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरमध्ये कृषी अवजारे यंत्रे व आधुनिक सिंचन पद्धती हा 49 गुणांसाठी असलेला प्रथम वर्ष कृषी तंत्र पदवीसाठी विषय आहे. या विषयाची प्रश्नपत्रिका आपण आजच्या लेक्चरमध्ये विश्लेषण करणार आहोत. 2 तास वेळ या पेपरसाठी असतो. यामध्ये बघा 5 प्रश्न सोडवणं अनिवार्य असतं. 6 क्वेश्चन असतात. 6 पैकी 5 सोडवायचे असतात. म्हणजे बघा, परत जो दीर्घोत्तरी प्रश्न असतो त्यामध्ये 5-5 गुणांसाठी हा दीर्घोत्तरी प्रश्न असतात. यामध्ये उप क्वेश्चन हे 5-5 गुणांसाठी असतात, परंतु मुख्य प्रश्न प्रत्येक मुख्य प्रश्नाला 10 गुण असतात. म्हणजे आपला 5 सोडवायचे आहेत, 6 पैकी म्हणजे 10 गुणिले 5 बरोबर 50 मार्कसाठी हा लेखी परीक्षेसाठी पेपर आहे. आता यामध्ये जो प्रश्न पहिला आवश्यक म्हणून सांगितला आहे तो सोडवायचाच असतो, कारण हा वस्तुनिष्ठ असतो. 1 किंवा 2 वाक्यात उत्तरे लिहा आणि चुकी बरोबर ओळखा व चुकीचे विधान बरोबर करून लिहा. अशा प्रकारचे हे प्रश्न असतात 10 मार्कसाठी. आणि राहिलेले मग 5 पैकी कोणतेही 4 सोडवायचे. 4 गुणिले 10 बरोबर हे 40. मग 40 अधिक 10 बरोबर 50 गुणांचा हा पेपर होतो. यामध्ये परत 10 गुणांचं विभाजन हे प्रत्येकी 5-5 गुणांमध्ये होतं. 10 विभाजन प्रत्येकी 5-5 5 अधिक 5 बरोबर 10. तर अशा प्रकारे हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असतं. तर बघूयात कोणत्या प्रकारचे प्रश्न हे विचारले जातात. यामध्ये प्रश्न पहिला अ आहे, 1 किंवा 2 वाक्यात उत्तरे लिहा. क्लच कोणत्या तत्वावर कार्य करते. 2 नंबर, क्रँकशाफ्टचे कार्य कोणते. 3, बायोगॅस संयंत्रामध्ये कोणता वायू तयार होतो. 4, सोलार पॅनलचा उपयोग कशासाठी होतो. 5, पाणलोट क्षेत्र म्हणजे काय. ब आहे, खालील विधाने चूक किंवा बरोबर ते ओळखा व चूक विधान असेल तर बरोबर करून लिहा. 1 नंबर, समपातळी रेषा नेहमी उतारास आडवी असते. 2, ट्रॅक्टरच्या हायड्रॉलिक प्रणालीमध्ये इंजिन ऑइल वापरतात. 3, ठिबक सिंचनामुळे पाण्याची 60% बचत होते. 4, काळ्या मातीच्या तुलनेत रेगूर मातीत पाणी झिरपण्याचा वेग जास्त असतो. आणि 5, पॉवर टिलरने एकाच वेळी नांगरणी व ढेकळे फोडण्याची कामे होतात. आता प्रश्न पहिला अनिवार्य अ आणि ब. आता प्रश्न क्रमांक 2 बघूयात. त्यामध्ये अ, जमिनीची धूप होण्याची कारणे व परिणाम थोडक्यात स्पष्ट करा. ब, पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाची उद्दिष्टे विशद करा. प्रश्न क्रमांक 3 अ, भूमापन म्हणजे काय. भूमापनाचे उद्देश व साधनाविषयी थोडक्यात लिहा. ब, फवारणी यंत्राचे विविध प्रकार कोणते. पॉवर स्प्रेअरविषयी थोडक्यात लिहा. प्रश्न 4 अ आहे, ट्रॅक्टरच्या विविध प्रणाली कोणत्या. शीतलन प्रणालीविषयी सविस्तर लिहा. ब, कडबाकुट्टी यंत्र म्हणजे काय. कडबाकुट्टी यंत्राचे प्रकार सविस्तर लिहा. प्रश्न 5 अ आहे, सौर ऊर्जा म्हणजे काय. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांची माहिती लिहा. प्रश्न 5 ब, बायोगॅस म्हणजे काय. बायोगॅसचे फायदे लिहा. प्रश्न 6 अ आहे, तुषार संचाचे भाग लिहून त्याचे कार्य लिहा. आणि प्रश्न 6 ब आहे, विद्युत मोटारची निवड कोणत्या निकषावरून केली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे क्वेश्चन प्रश्न हे कृषी अवजारे यंत्रे व आधुनिक सिंचन पद्धती या पेपरमध्ये प्रथम वर्षासाठी हे विचारले जाऊ शकतात. अशा प्रकारे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असतं. धन्यवाद.